अरे कसला विचार करतोयस? नाही काही नाही. विक्रांत अरे ही माहिती तू अशी झटकून टाकू नकोस. अरे जरा प्रयत्न कर ना, तुझ्या वकिलांना विचार ना ह्या माहितीचा काही त्यांना केस मध्ये उपयोग होईल का म्हणून. नाही ते त्यांचं काम आहे. आणि समजा उपयोग नाही झाला तर राहिलं, फार तर तुझे वकील काय म्हणतील की तुम्हाला माहिती आणून देणारा माणूस मूर्ख आहे. म्हणजे मी ठीक आहे, मी आहे मूर्ख, हरकत नाही असं बोलायला. अरे पण आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे? मग करशील ना विचार. ठीक आहे, मी बोलेन वकिलांशी. हा मग ठीक आहे, म्हणजे काय आहे माझी खेप फुकट गेली असं व्हायला नको. हल्ली अरे झेपत नाही रे मला हे रिक्षानं जाणं येणं वगैरे. पण म्हटलं कमरेचा हाड मोडलं तरी चालेल, बेहत्तर आहे. पण ही गोष्ट मात्र तुझ्याशी बोलायलाच पाहिजे म्हणून आलो. अरे हो, आणखीन एक, त्या ईशाचा मोनिकाला हल्ली फारच पुळका आलाय रे. नाही मी समजू शकतो, पण ती तिच्याशी खेळते, बागडते, नाचते हे मला अजिबात आवडत नाही. ती संगत बरी नाही रे. कारण मुलांना या गोष्टी खूप आवडतात. हो पण मॅडम एवढी खेळणी? अगं हे तर काहीच नाहीये. विक्रांतने मला जर अजून पैसे दिले ना तर मी अजून खेळणी घेऊन येईन. कारण ईशाचं प्रेम माझ्यावर वाढणार आहे ते फक्त याच गोष्टींमुळे. मुलांना ह्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्टिव्ह वाटतात. बघ